ये बरं वाटतंय का? हो मावशी. आवडले? हो. काय ग चांगले आहेत ना? हो. ए तुम्ही घ्या, लाजू नका. भरपूर आणले, प्लॅनिंग कसं चोख असत माझं. घे. किती छान वाटतंय नाही? कितीतरी दिवसांनी ही मुलं थोडं तरी हसत आहेत. काकू चादरी आणल्या, मुलांना वापरता येतील. बघितलं सायलीताईंनी, एक मिनिटात आपला प्रॉब्लेम सोडवला. अशीच ती मधुबाऊंना पण सोडवल, हो की नाही सायलीताई? चला खा घ्या. इथे बसूया. सोड बघ, काय चाललंय तुझं? अरे कुठे काय चालू आहे बेबी? अर्जुन, अर्जुन सुभेदार नाव आहे माझं, माहितीये मला. पण आता प्रेमाने हाक मारताना का तुला अर्जुन सुभेदार अशी हाक मारू का? अरे कपल्स कसे लाडाने एकमेकांना बेबी, बाबू, सोना अशी हाक मारतात. फॉर गॉड सेक, आपण कपल नाही आहोत. आज कपल नसू रे, पण लवकरच हो. मी तुला कसं अडकवते ना बघ. असतो ऑर्डर मॅम. टू वेज सँडविचेस. ओके. टू फ्रेंच फ्राईज आणि टू चॉकलेट मिल्कशेक. हे सगळं तू एकटी खाणार आहेस? नाही, आपलं मिळून ऑर्डर दिली ना. माझी ऑर्डर तू का देतेस? नॉट अलाउड. वन ब्लॅक कॉफी, दॅट्स इट. बर, सरांची ब्लॅक कॉफी आणि मी आधी जी ऑर्डर दिली आहे ना त्याचं सगळं एक एकच घेऊन या. ओके मॅम. तू नेहमी असं का असतोस रे? असं म्हणजे? असं म्हणजे कोर्टात एखादी मर्डर केस लढत असल्यावर का एकदम सिरियस फेस करू, अख्ख्या जगाची काळजी मलाच असल्यासारखं. अर्जुन काहीतरी बोल ना, असं छान इंटरेस्टिंग, नाही तर बोर होईल रे. बोर होतोय ना? फॅन्टास्टिक, आपण निघूया, मला पण खूप काम आहे. ऑर्डर कॅन्सल करूया आपण. वेट. अर्जुन थांब ना, मी एवढे प्रयत्न करतेय, तू कशालाच रिस्पॉन्ड नाही करत रे. आपलं लग्न होणार आहे आणि तू असं सारखं तोंड वाकडं करून बसलंस तर आपण आयुष्य एकत्र कसं काढणार? एक्झॅक्टली. कंपॅटिबिलिटी नसली तर मी फ्रेंडशिप सुद्धा करत नाही आणि बाकी गोष्टींवर वेस्ट करायला टाइम नाहीये माझ्याकडे. अरे हळूहळू, अरे तोंड भाजेल ना, एवढी काय घाई आहे तुला? माझे मीटिंग लाईन टप आहे आणि इंटू को तू येतीस का मग येशील आरामात? काय नाही, तुला हे संपवायला वेळ आहे, आरामात खा, मी बिल सेटल करतो आणि जातो. अर्जुन थोडा वेळ थांब तरी. तिथे पूर्णाजी तर मला सांगत असते की तुझ्यासोबत खूप गप्पा मार, खूप वेळ घाल, तू तर साधं इथे माझं खाणं संपेपर्यंत पण थांबत नाहीयेस. थँक यू. माझा होणारा नवरा किती प्रेमळ आहे ना. काय ग, आज मुलांना भेटून सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर हसू नाही. सगळे किती आशा लावून बसलेत बघ ना, आणि मला साधा एक वकील शोधता येत नाही. हाताशी असलेले पैसे पण संपत चाललेत ग कुसुमताई. आज पांघरुणांची गरज होती म्हणून मी घेऊन आले,
यापुढे मला कुठलाच खर्च नाही करता येणार. म्हणजे दुसरा वकील मिळाला तरी त्याचे पैसे देणं कठीणच जाणार आहे. संकट आली की चारी बाजूनी का येतात ग कुसुमताई. ती आली आहेत ना तशी जातील पण. देवी आई आपली परीक्षा बघतीये. तीच या संकटातून सुटण्याचा मार्ग दाखवे. सगळं ठीक होईल. तुला एक कळतंय कुसुमताई. काय? जेव्हा तुझा धीर खचतो तेव्हा मी तुला समजावते आणि जेव्हा मला घाबरायला होत तेव्हा तू म्हणतेस की सगळं ठीक होईल. कुसुमताई आपण दोघीच होत आता एकमेकींना आणि आपली देवी आहे. खरं तन्वी नागराज पुढे आहेत सगळे. काय झालं भाऊजी? बाबा काय झालं? DNA रिपोर्ट मिळाला. काय? आपल्याला आत्ताच्या आत्ता पूर्णाईच्या घरी जायचं आहे. काय आलंय रिपोर्ट मध्ये बाबा? अर्थात जे खरंय तेच येणार ना? त्यात कन्फर्म झालं ना मीच तन्वी आहे म्हणून? सांग ना काका रिपोर्ट मध्ये काय आलंय? तुझा आणि तन्वीचा DNA मॅच झालाय ना? सांगेन पण पूर्णाईच्या घरात. आम्ही पण यायचंय का भाऊजी? रिपोर्ट बद्दल जाणून घ्यायचं ना. हो चला मग तयार व्हा. आलोच मी. मी तयार होऊन आले. काय आलं असेल रिपोर्ट मध्ये? हा काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? मी तसं साक्षी बोलली होती की ती खोटे रिपोर्ट्स मॅनेज करणार आहे म्हणून. केलेत ना तुम्ही? हा केलेत ना मॅनेज? मॅनेज केलेत. तुला मी सांगितलं होतं त्या रिपोर्ट्स वर नजर ठेवायला. ठेवली ना? हो. काही यावेळी पण माती खाल्ली आहे. नाही खाल्ली माती मी. मी हॉस्पिटलमध्ये पर्सनली जाऊन चेक केले ते खोटे रिपोर्ट. फक्त काय? फक्त काय आता? फक्त खरे रिपोर्ट पण त्याच हॉस्पिटलमध्ये. आपल्या माणसाने चुकून काकाला ते दिले असतील तर? जर किल्लेदारच्या हातात खोटे रिपोर्ट नसतील तर मी एकटी जेलमध्ये नाही जाणार. तुम्हाला घेऊन जाईन सोबत. शांत चला. हो चला. आई हो आली. पोलीस स्टेशन मधून फोन. हॅलो सायली मधुकर बोलतायत का? हो. मधुबाऊंचा काही निरोप आहे का? त्यांची तब्येत बिघडली. काय काय झालं त्यांना? सकाळी चक्कर आली होती. डॉक्टर येऊन तपासून गेले. खूप अशक्तपणा आहे. काही खात्रीत नाहीये. तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर परवानगी मिळू शकते तुम्हाला. हो हो मी येते लगेच येते.